येथे चंद्रपूर मेडिकल कॉलेजला भीषण आग लागलेली आहे. सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली. कॉलेजच्या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे. 200 अधिक कामगारांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर देखील करण्यात आलेलं आहे. मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय ती म्हणजे सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागलेली आहे. चंद्रपूर मेडिकल कॉलेजला ही भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्याबाबत अग्निशमन दलाला यश आलेलं आहे. 200 अधिक कामगारांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं. अचानकपणे जे नवीन शासकीय मेडिकल कॉलेज चंद्रपूरमध्ये ज्याचं डेव्हलपमेंट होत आहे त्याच्या लेबर कॅम्पला अचानकपणे आग लागली. कशामुळे लागली अद्याप तरी माहीत नाही, परंतु जसं माहिती झाली तशीच महानगरपालिकेची आमची टीम, फायरची टीम तातडीने या ठिकाणी पाचारण केली. आम्ही आणि पोलीस डिपार्टमेंटचे लोकंसुद्धा या ठिकाणी आहे आणि फायर विझवण्याचं कार्य सुरू आहे. साधारणतः मोठ्या प्रमाणात फायर हे आटोक्यात आलेली आहे. आमच्या महानगरपालिकेच्या फायर फायटरनी गाडी जात नसतानासुद्धा फार दुरून ही आग विझवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांचे आजचाही प्रयत्न सुरू आहे. हे आग आता कशामुळे झालेले काय झाले ते इन्व्हेस्टिगेट करायला लागणार. बहुतेक इलेक्ट्रिसिटी शॉर्टेज झालं असेल ते आणि कुठले जीवितहानी किंवा काय झालेले, फक्त प्रॉपर्टी नुकसान झालेले म्हणजे टोटल G+1 जे लेबर कॉलनी 44 रूम होते ते पूर्ण जळून खाक झालेले आणि काही आमचे इलेक्ट्रिकलचे मटेरियल वगैरे होते, अर्थिंग स्ट्रिप्स वगैरे किंवा इलेक्ट्रिकल स्विच वगैरे ते ठेवलं होतं, हे सगळे म्हणजे पूर्ण नुकसान झालेले. त्याच्या पुढे आता इन्व्हेस्टिगेशन करून बघायला लागणार काय काय अजून काय आहे काय. तर या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी अनिल ठाकरे. अनिल, काय ताजे अपडेट आहेत? आग आटोक्यात आली आहे का? रुवीना, सध्या जे निर्माणाधीन जी इमारत आहे वैद्यकीय महाविद्यालय त्याची आग आता आटोक्यात आलेली असून साधारणतः 200 अधिक कामगारांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्यात देखील आलेला आहे. ही संपूर्ण आग एका घरगुती स्फोटमुळे झालेली आहे. याच्यामध्ये संपूर्ण इलेक्ट्रॉनिकची जी वस्तू होत्या, जे वायर्स असतील, हे संपूर्ण कामगार हे निर्माणाधीन जी वसाहत इमारत आहे याच्या इलेक्ट्रिशियनचं काम करणारे हे कामगार होते. त्यामुळे कुठेतरी इलेक्ट्रिकचं शॉर्ट सर्किट झालं काय याचा देखील आता तपास सुरू आहे. रुबीना, निश्चितच खूप खूप धन्यवाद अनिल ताजे अपडेट देण्यासाठी.